नमस्कार नाईन न्यूज नवदुर्गा या कार्यक्रमात आपलं स्वागत आपण बघतोय की नऊ दिवस आपण दुर्गा मातेची देवी कालिकेची चंडेची ठेक चंडेची पूजा करत आहोत आणि हा नवरात्रोत्सव आपण अतिशय आनंदाने साजरा करतोय परंतु देवीचं रूप म्हणजे स्त्रीचं रूप स्त्री, स्त्री शक्ती याचं पूजन केलं जातं आणि हा उत्साह हा चैतन्य हा, हा सर्वांमध्ये आहे त्याची जागृती करणं तो वृद्धिंगत होणं यासाठी खरं पूजा आर्चा जप ताप हे सर्व आपल्या मागे संस्कृतीनुसार लावलेलं आहे आणि म्हणूनच फक्त फोटोतल्या देवीची पूजा न करता आत्ताची जी देवी आत्ताच्या ज्या दुर्गा सर्व आघाड्यांवर लढत आहेत आणि आपलं एक वेगळं अस्तित्व एक आपला वेगळा ठसा ज्यांनी उमटवला आहे अशा नवदुर्गांची आपण रोज नायन्यूच्या माध्यमातून भेटत आहोत तर आजची दुर्गा देखील अशीच आहे एक खंबीर नेतृत्व एक युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितले जात आहेत अशा नैनाजी गावित आज आपल्या सोबत आहेत नायन्यूच्या स्टुडिओत त्यांचं स्वागत नमस्कार नैनाजी गावित असं तर सगळ्यांना सुपरिचितच आहे परंतु त्यांची खास ओळख आज आपण करून घेणार आहोत आज नायन्यूच्या माध्यमातून माणिकरावजी गावित हे त्यांचे आजोबा ज्यांनी जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस वर्ष म्हणजे आपलं अर्ध आयुष्य त्यांनी राजकारणासाठी लोकांसाठी समाजकारणासाठी वाहून आहे आणि त्यांच्या आई निर्मलाजी गावित त्यांनी देखील स्वतःला झोकून पूर्णपणे समाजातील प्रश्न समाजातील समस्या यांचं निराकरण करून त्या सोडवल्या आणि लोकांना जास्तीत जास्त कशा सुखसुविधा देता येतील त्यांचं आयुष्य कसं सुखकर होईल यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या सुकन्या नयना गावित देखील आज जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून जरी असल्या तरी त्याच्या आधी त्यांनी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष म्हणून तसेच कृषी आणि पशुसंवर्धन सभापती म्हणून हे पद देखील भूषवलेले आहे आणि एक खंबीर नेतृत्व बनून त्या आपल्या प्रभागाचा आपल्या गटाचा विकास करताना आपल्याला दिसत आहेत हा राजकारणाचा वारसा जरी आपल्याला होता तरी पण काही स्वप्न घेऊन किंवा काही विचार घेऊन तुम्ही राजकारणामध्ये उतरला होता काय सांगाल तर खरं तर आज आपण मला इथे आमंत्रित केलं त्याच्यासाठी मी पूर्ण नाईन न्यूज टीमचं आभार मानते सर्वांचे धन्यवाद देते आपल्या प्रश्नाच्या उत्तरार्थ मी आपल्याला हे सांगू इच्छिते की खरं तर आईचं आणि आजोबांचं जे काम आणि जी लोकसेवा त्यांनी केलेली आहे विकासकामं जे त्यांनी केले आहेत तर त्याचीच पावती म्हणून मला राजकारणामध्ये उतरण्याचं कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी राजकारणात आली आणि त्याच्यानंतर त्यांच्या माझ्याकडनं खूप अपेक्षा होत्या त्याचप्रमाणे मी जेव्हा पहिल्यांदा उपाध्यक्ष झाले निवडून आल्या आल्या तर तेव्हा माझ्या मनात होतं की काहीतरी मी नवीन जिल्ह्यासाठी करावं आणि गटासाठी करावं तर बऱ्या बरे, बरेच विकास कामं मी माझ्या गटामध्ये असतील माझ्या सभापती कार्यकारणीमध्ये मी जिल्ह्यासाठीही प्रयत्न केला की मी लोकांसाठी काहीतरी चांगलं काम करावं आणि मी आ, काही प्रमाणात त्याच्यावरती यश यश हासिल केलं तर त्याच्यासाठी मला खरं तर सगळ्यांचंच याच्यामध्ये श्रेय आहे आणि ज्या विचारांनी मी उतरली होती की मला विकास कामं करायची आहेत लोकांना समाधानकारक त्यांना वाटेल की जेव्हा आपला एक जिल्हा परिषद सदस्य विकास कामं करून समाधानकारक जेव्हा लोकांना वाटेल तर तीच पावती माझ्या विजयाची असेल तर फक्त विजय घेऊनच थांबणं नाही पण मी ह्या चार वर्षामध्ये चार साडेचार वर्षामध्ये आता एक तीन महिन्यामध्ये आमचा कार्यकाळ संपतोच आहे तर ह्या पाच वर्षामध्ये म्हटलं तरी मी माझे खूप प्रयत्न केले की मला जे माझ्या गटामध्ये कामं करायचे होते त्याच्यापैकी मी सत्तर ते ऐंशी टक्के कामं माझ्या माझ्या पद्धतीने मी मार्गी लावलेले आहेत नक्कीच म्हणजे घरात जरी राजकारण असलं तरी ती समाजकारणाची तळमळ जर तुमच्या सोबत असेल तर नक्कीच तुम्ही एक यशस्वी राजकारणी आणि लोकांच्या हिताची कामं करण्यासाठी तुम्ही नक्कीच स्वतःला एक खंबीर नेतृत्व साबित करू शकता नक्कीच तुम्ही कृषी आणि पशुसंवर्धन सभापती होता त्या काळात काही उत्तम योजना राबवल्या गेला ज्यांचं फार कौतुक केलं गेलं आणि अजूनही त्या योजना पुढे सुरू आहेत त्या योजनांबद्दल आणि त्या कामांबद्दल आमच्या महिला भगिनींना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल खरं तर मी कृषी सभापती झा कृषी पशुसंवर्धन सभापती झाल्यानंतर काही योजना खूप छोट्या प्रमाणात त्यांचे लाभ व्हायचे हो लाभ भेटत होते त्यांना आणि एक जो शासन निर्णय होतात की डी बी टी जे होतं की डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर तर ते डायरेक्ट लाभार्थ्याच्या अकाउंटला त्या निधीचे पैसे जायचे त्या योजनेचे पैसे जायचे तर खरं तर ग्रामीणमधल्या लोकांना एवढी त्याची माहिती नव्हती आणि म्हणून ते पैसे अखर्चित होत होते तर माझ्या निदर्शनास जेव्हा ही गोष्ट आली आपला की आपला बऱ्यापैकी विभागाचा निधी हा अखर्चित राहतो याचं कारण आहे की लोक तालुका प्लेसवरती एवढा लांबून येऊन एवढे पैसे खर्च करत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी चांगला निर्णय घ्यायला हवा तर त्यावेळेस मी आणि माझ्या सर्व टीमनी आम्ही एक निर्णय घेतला की आपल्याला प्रत्येक लाभार्थ्याला एक लाख रुपयाचं अनुदान द्यायचं आहे आणि त्याच्यात आम्ही एक ट्रॅक्टरची योजना चालू केली की प्रत्येक लाभार्थ्याला आपण एक लाख रुपये देऊन ट्रॅक्टर देऊ त्याच्यामध्ये दे आम्ही जातीची अट ठेवली नाही का कारण काही योजना आहेत ज्या सरकारच्या केंद्र सरकारच्या राज्य शासनाच्या आहे ज्याच्यामध्ये आ... जातीची अट असेल किंवा काही दुसऱ्या अटी असतील पण आम्ही तशाला काही अटी न ठेवता फक्त तुमच्या नावावरती शेती पाहिजेल तुमची त्याचंही काही लिमिट नव्हतं की कि किती शेती पाहिजे आणि काय पाहिजे सातबाऱ्यावरती तुमचं नाव असलं की तुम्हाला आमच्या जिल्हा परिषदच्या कृषी विभागाकडनं एक लाख रुपये भेटत होते आणि एक लाख रुपये ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यासाठी खूप मोठी अमाऊंट आहे मग तो कोणत्याही समाजाचा असला तरी एक लाख रुपये तुम्हाला जेव्हा अनुदान भेटतं एका मोठ्या गोष्टीसाठी तो मल्टिपल यूज त्या ट्रॅक्टरचा करू शकतो म्हणून ही एक योजना आम्ही खरं तर रा राबवली होती आणि आजही त्याचं जिल्ह्यामध्ये सगळ्याच लोकांना चांगल्या प्रमाणात माझ्या नंतरच्या आलेल्या सभापतींनीही ती योजना कंटिन्यू ठेवली आणि त्याचा खूप चांगला प्रतिसाद आमच्या जिल्ह्यामध्ये आलेला आहे त्याच्या त्या योजनेचा आणि त्याचबरोबर बरोबर मी जेव्हा पशुसंवर्धन सभापती होती तर पशुसंवर्धनचे खूप दवाखाने आपल्या जिल्ह्यात आहे साधारण एक दोनशे सव्वा दोनशेच्या आसपास आपल्या जिल्ह्यामध्ये श्रेणी एक आणि श्रेणी दोनचे दवाखाने आहेत मी पर्सनली सगळ्या पंधरा तालुक्यांना व्हिजिट केलेलं आहे माझ्या कार्यकाळात आणि तिथे बऱ्यावे बऱ्याच वेळेस मी बरेच दवाखाने बघितले की जे तिथे डॉक्टर बसतो आहे आमचा त्याचं छत गळतं आहे त्याच्या लाईट्स नाही आहे त्याला बसायला जागा नाही आहे आणि खूप हालाकीची परिस्थिती खरं तर पशुसंवर्धन विभागाची होती त्यावेळेस मी चर्चा करत असताना माझ्या अधिकाऱ्यांकडनं मला लक्षात आलं की जिल्हा नियोजनकडनं आपल्याला जो एक निधी येतो रिपेअरिंगसाठी तर तो रिपेअरिंगचा निधी आपल्याला भेटत नव्हता तर त्यावेळेस मग मी आ, 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 तिथे हेडच नसल्यामुळे आपल्याला तो निधी भेटत नव्हता तर त्यावेळेस जानकर साहेब मंत्री होते पशुसंवर्धनचे तर मी स्वतः मंत्रालयात जाऊन त्यांच्याकडनं ह्या गोष्टीचा फॉलोअप घेतला की आपल्याला हेड निर्माण करावं लागेल डी पी डी सीमध्ये तर तिथे पशुसंवर्धनचा म्हणजे माझा कार्यकाळ जरी संपला तरी मला सांगायला खूप आनंद होतो की मागील दोन तीन महिन्यापूर्वीच नवीन जी आर निघाला की ज्या ज्या जिल्हा परिषदांमध्ये पशुसंवर्धनच्या दुरुस्तीसाठी निधी नाहीये त्या दुरुस्तींसाठी तिथे हेड निर्माण केला गेला आणि आता एक काही पर्सेंटेज जो नियोजनाचा राहील त्याच्यातला काही पर्सेंटेज चा हा पशुसंवर्धनच्या दुरुस्तीसाठी उपलब्ध होणार आहे हा माझ्याच जिल्ह्यामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामध्येच नाही तर राज्यातल्या ज्या ज्या जिल्हा परिषद आहेत जिल्हा नियोजन आहेत ज्यांच्याकडे असा हेड नव्हता त्यांना सगळ्यांना याचा फायदा झाला आहे कारण राज्य शासनाचा जो निर्णय निघतो हा पूर्ण राज्यासाठी असतो तर ह्याच्यात पूर्णच राज्याच्या पशुसंवर्धन विभागांसाठी ही चांगली चांगली बातमी होती आणि मला खरंच आनंद होतो अशा वेळेस जेव्हा आपण काहीतरी प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये त्यांना इतक्या चांगल्या प्रमाणात आपल्याला प्रतिसाद भेटून आपण ते काम मार्गी लावू शकतो नक्कीच म्हणजे फक्त आपल्या गटाचा आपल्या परिसराचा आपल्या वॉर्डचा विकास न साधता संपूर्ण जिल्ह्याचा आणि त्यासोबतच अशा काही गोष्टी करणं की ज्याच्यात संपूर्ण राज्याचा देखील विकास साधला जाईल हे ध्येय आणि हे उद्दिष्ट पुढे ठेवून नैनाजी आपलं काम पुढे चालवत आहेत आणि ही खरंच कौतुकास्पद बाब आहे ज्याचा वारंवार गौरव केला जातो वारंवार हा आदर्श महिलांसमोर देखील ठेवला जातो आणि इतर सदस्यांना देखील हे एक आदर्श रूप ठरलेलं काम त्यांचं नेहमीच दखल घेतली जाते Uh, hmm. याच अनुषंगाने मी विचारेल की uh, आजचा कार्यक्रम खास महिलांसाठी असल्यामुळे की राजकारण आणि महिला हे बरेचदा दोन टोकं पाहिलेले आहेत किंवा खूप कमी महिला आहेत ज्या राजकारणात आल्या आहेत आणि सक्सेसफुल झाल्या आहेत okay. येण्याची हौस खूप जणींना असते तर आत्ताची जी यंग जनरेशन आहे त्यांनी पण राजकारणाकडे वळलं पाहिजे किंवा समाजकारणात सहभाग घेतला पाहिजे hmm. तर यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करा खर तर राजकारणात युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं ह्या मताची मी आहे म्हणजे मी मी सुद्धा माझं लग्न व्हायच्या आधीच मी जिल्हा परिषदेची उपाध्यक्ष झाली होती सदस्य झाली होती आणि नंतर माझं लग्न झालं तर खरं तर युवतींनी राजकारणामध्ये येणं हे एक खूप मोठा हा एक क्वेश्चन मार्क त्यांच्यासमोर असतो की आम्ही राजकारणात जायचं कसं आणि ज्यांचं बॅकग्राऊंड राजकारणाचं नसतं त्यांच्या पेरेंट्सलाही खूप भीती असते की आमच्या मुलींना आम्ही कसं राजकारणात पाठवावं पण मी अशा ज्या इच्छुक युवती आहेत ज्या मुली आहेत ज्यांना राजकारणात यायचं आहे आणि ज्यांचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड नसेल त्यांना मी सांगेल की खरं तर आपल्या देशामध्ये युवकांची राजकारणामध्ये यायची सक्तीची गरज आहे आणि तुम्ही मोठ्या प्रमाणात राजकारणात सक्रिय होणं अत्यंत गरजेचं आहे कारण द फ्युचर इज द यूथ आणि जेव्हा आपण फ्युचर यूथचं म्हणतो आणि आपल्याला यूथच राजकारणात दिसत नाही तर मग त्याचा उपयोग नाही आहे पण जेव्हा आपण डेव्हलपमेंटचा विचार करतो जेव्हा आपल्याला आपण वाट आपल्याला वाटतं की आपलाही देश दुसऱ्या देशांसारखा चांगला डेव्हलप झाला पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात बाहेर येणं गरजेचं आहे आणि सुदैवाने आपल्या देशामध्ये डेमोक्रेसी हा एक खूप मोठा भाग आहे जिथे लोक आपल्याला खूप मोठं सहकार्य करतात तर महिलांनी मुलींनी मोठ्या प्रमाणात राजकारणात येणं आणि राजकारणामध्ये त्यांचं राजकीय गुरु जो आपण म्हणतो किंवा मार्गदर्शक जो आपण म्हणतो तो योग्य निवडणं हे खूप अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि मी आ, मी राज महाराष्ट्राच्या बॉडीवर जेव्हा काम करत होती तेव्हाही आम्ही बरंच युवतींना जोडण्याचा प्रयत्न हा आम्ही करत होतो की राजकारणात ज्यांचं बॅकग्राऊंड नाही आहे त्या मुलींनी यावं आणि त्यांना हवं तेवढं मार्गदर्शन असेल त्यांना सहकार्य असेल हे आम्ही करत होतो तर अशा पद्धतीने ज्या युवतींना राजकारणात यायचं असेल तर खरं तर राजकारणाच्या दरवाजे सर्वांसाठीच उघडे आहेत आणि फक्त तुम्ही कोणता पक्ष निवडतात आणि तुमचे राजकीय मार्गदर्शक कोण असतात हे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे जर तुम्ही चांगल्या पद्धतीने पुढे आलात तुमचं मोटिवेशन प्रॉपर राहिलं आणि तुमचे जे गोल्स आहेत ते क्लिअर राहिले तर माझ्या मते मुलींना राजकारणात काय अडचण यायची अडचण येण्यासारखा काही विषय नाही आहे आणि पोझिशनवरती येण्यासाठी किंवा तिकीट भेटण्यासाठी किंवा निवडणूक लढण्यासाठी प्रत्येकालाच संघर्ष करावा लागतो म्हणजे तो मी माझं राजकारणाचा वारसा आहे आणि म्हणून मला सहज सगळं भेटतं असंही नाही आहे मलाही संघर्ष करावा लागतो मलाही प्रचार करावा लागतो मलाही तेवढंच लोकांसमोर जावं लागतं लोकांचे प्रश्न सोडवावे लागतात आणि लोकांची इच्छा जर पूर्ण नाही झाल्या तर लोकांच्या मलाही ऐकून घ्यावं लागतं की तुम्ही आमचे कामं नाही केले म्हणून तर असं काही नाही आहे की लोकांना लोकांचं तुम्ही मार्ग काम करून त्यांचं जर मन मनाचं समाधान केलं तर ते तुम्हाला खूप मोकळ्या म्हणजे मोकळ्या हाताने आणि मोकळ्या मनाने तुम्हाला ते ॲक्सेप्ट करतात म्हणून राजकारणात खरं तर महिलांनी आणि मुलींनी येणं खूपच गरजेचं आहे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं अशी माझी खरंच इच्छा आहे न्यूज नवदुर्गा कार्यक्रम आपण घेत आहोत आणि या दुर्गेशी चर्चा करताना तर तुम्हाला नक्कीच प्रेरणा असेल आणि खास करून युवतींना देखील हा प्रेरणादायी प्रवास ऐकून एक पाऊल राजकारणासाठी उचलावं किंवा राजकारणात येण्यासाठी उचलावं असं नक्कीच वाटत असेल तर या सर्व महिलांना आपण रोजच्या कार्यक्रमात एक दुर्गा मंत्र घेत असतो तर तुमच्याकडून काय दुर्गा मंत्र द्या जेव्हा आपण म्हणतो की मुलगी शिकली प्रगती झाली त्यावेळेस जेव्हा आपण मुलींना शिकवण्यासाठी खूप मोठा बऱ्याच लोकांकडे समोर संकट असतो की मुलींना शिकवायचं की नाही आजही त्या गोष्टी आपल्या समाजात आहेतच की मुलींना शिकवणं की नाही पण माझं आज मंत्र नाही सांगता येणार पण माझा आज हा असा विचार आहे की स्त्री ही एक शक्ती आहे hmm. आणि त्या शक्तीला जेव्हा तुम्ही मोकळेपणाने बाहेर येऊ देणार तेव्हाच आपण संतुष्ट मला um. खर तर खरं तर स्त्रीच्या आतली जी शक्ती आहे तिच्या आतली जी नवदुर्गा आहे तिच्या आतली जी दुर्गा आहे जी सरस्वती आहे तिला जर तुम्ही मोकळ्यापणाने बाहेर येऊ दिलं तर नक्कीच आपण संतुष्ट समृद्ध आणि आनंदी राहू असं मला वाटतं नवदुर्गा म्हणजे प्रतिमेतील दुर्गेचं पूजन नसून खरं तर स्त्रीमधल्या प्रत्येक नवरूपाचं पूजन करणं आहे आणि हाच उद्देश समोर ठेवून न्यूज नवदुर्गा हा कार्यक्रम आपण सादर करत आहोत या निमित्तानं फक्त प्रतिमेतल्या दुर्गाचं पूजन नाही तर खऱ्या खुऱ्या दुर्गेचं पूजन आपण करत आहोत आणि सर्वांसमोर एक नवीन आदर्श ठेवला जाईल अशा काही खास महिलांना आपण या कार्यक्रमात निमंत्रित करत आहोत आणि आज देखील अशाच एक दुर्गा नैनाजी गावित आज आपल्यासोबत होत्या आणि त्यांचा प्रेरणादायी प्रवास ऐकून आपल्या सगळ्यांनाच आनंद झालेला आहे आज वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद मला बोलवल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे पूर्ण टीमचे खूप खूप धन्यवाद